असला माझा केवढा मोठा कॅरेट आहे आणि कॅरेटमध्ये ठेवलेले आहेत मोठे मोठे. बापरे बघत चकला मासा आपण बघतोय, हा बघा केवढा एकदम मोठा, जवळजवळ 10 किलो वेटचा चकला मासा. सेमर पण ताजे आहे बघा, कडकडीत हात लावलाच ना तर एकदम दबत पण नाही. आणि बघा ही मोठी सुरमई दाखवली, किती आहे माझी मोठी सुरमई, कितीला देणार तुम्ही? 700 रुपये किलो. बापरे नाही तेच म्हटलं, हे एवढी मोठी मित्रांनो हे बघा केवढी मोठी सुरमई आहे आणि 700 रुपये किलो मोठे मोठे पीस आहेत. 550 किलोमध्ये 5 ते 6 पीस बसतील. फ्रेश आहे बघा, बघा हात लावून बघतोय. बोंबील वाटा कसा आहे? बोंबील हा 70 रुपये किलो. अरे वा बहुत अच्छा आहे. किलो मी कितना इतना इतना आहे का? ये इतना 400 रुपये किलो बिकता है. अच्छा, लेकिन आज मसा सस्ता है इधर? आज सस्ती है, बहुत सस्ती है, बहुत सस्ती है. वही बोला वो 150 रुपये केजी में बेच रहा है, इतना बड़ा बड़ा महंगा. अच्छा सहाशे ते 700 पण आपण घ्यायचं असेल तर नक्कीच मला पण ते भावजी 100 रुपये तरी नक्की कमी करतीलच, पण हा 600. मी ऑलमोस्ट आता मरीन लाईनला उतरतोय, तर मरीन लाईनवरून जवळजवळ 10 मिनिटं जातील आणि बघा इथे मच्छीसुद्धा लोक घेऊन येतात या साईडला. तर मला आता जवळजवळ 7:45 तर झाले आहेत. मी मलाडवरून निघालो आहे, सकाळी 6 वाजता घरातून निघालो आहे, त्यानंतर तिथून ट्रेन पकडली. तर ट्रेन होती आपली 6:52 ट्रेन होती समथिंग, आणि ती आता 7:45 मी मरीन लाईनला पोचलो, तिथून मी आता टॅक्सी करणार आहे मनीष मार्केटनंतर आपण पुढे मार्केटला जाणार आहे. मित्रांनो हे जे मार्केट आहे ना, हे आपल्याला मजिद बंदर स्टेशनपासून खूप जवळ आहे, तर तिथून पण आपल्याला 2 मिनटं चालत जावं लागणार आहे. तर मी आता इथून मरीन स्टेशनवरून जी टॅक्सी आहे टॅक्सी करणार आहे, तर टॅक्सीतून आपण जाणार आहेत मजिद बंदरला. त्याच्या मजिद बंदर मित्रांनो मी सुभाष वणगे आणि स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो आजचा ब्लॉग आपण बघतोय, हे मी आलेलो आहे आज क्रॉफर्ड मार्केट, फिश मार्केट, म्हणजे इथे स्वस्त आणि फ्रेश मच्छी भेटली जाते. ही सुद्धा बोटीतून उतरवलेली ताजी मच्छी इथे ह्या मार्केटला येते आणि ह्या मार्केटमध्ये ते लिलाव करतात. लिलाव केल्यानंतर ही जी लोकं आहेत, ज्या कोळणी ताई वगैरे आहेत, ते लोकं घेतात, नंतर इकडे मच्छी विकायला बसतात. तर तसंच आपण आज या मावशींकडे पण आलेलो आहे. त्या हलवा, हा बघा हलवा आहे, हा हलवा आहे आणि हे पापलेट आहे. मावशी हा हलवा कसा दिला? हलवा ब्लॅक पापलेट, हे बघा ब्लॅक पापलेट हलवा हा कसा दिला मावशी? 600 रुपये किलो. 600 ते 700 पण आपण घ्यायचं असेल तर नक्कीच मला पण ते मावशी 100 रुपये तरी नक्की कमी करतीलच, पण हा 600 किलो म्हणजे 2 किलोमध्ये 2 बसतील याच्यातले. आणि त्यानंतर हे पापलेट आहे, सुरमई पण आहे, हे बघा सुरमई पण ताजे आहे, बघा कडकडीत हात लावलाच ना तर एकदम दबत पण नाही. आणि बघा ही मोठी सुरमई दाखवली, किती आहे माझी मोठी सुरमई, 500 रुपये कितीला देणार तुम्ही? 700 रुपये किलो. बापरे नाही तेच म्हटलं, हे एवढी मोठी मित्रांनो हे बघा केवढी मोठी सुरमई आहे आणि 700 रुपये किलो. वाव हे बघा जबरदस्त. आज मार्केटला मच्छी ना मित्रांनो खूप स्वस्त आलेली आहे आणि आज मी पूर्ण मार्केट कवर करणार आहे, तर नक्कीच व्हिडिओ लास्टपर्यंत बघायला विसरू नका. आणि स्वस्त आणि फ्रेश मच्छी ती सुद्धा तुम्हाला इथे बघायला भेटणार आहे. त्यानंतर मावशांनी सुद्धा आपल्याला खूप सपोर्ट केलेला आहे, जे की आपल्याला रेट वगैरे देत आहेत, त्यानंतर स्वस्त दरामध्ये ही मच्छी आज विकली जाते. तर तुम्हीसुद्धा या मार्केटला यायचं आहे आणि स्वस्त दरामध्ये मच्छी घेऊन जायचं आणि फ्रेश मच्छी घेऊन जायचं. तर मित्रांनो बघा ह्या साईडला मोठी मोठी मच्छी आहे. जर का आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच दर्जेदार आणि खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ तुम्हाला भेटणार आहेत. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, त्यानंतर नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका, कारण येणारे व्हिडिओ पहिलेच तुम्हाला भेटले जातील.
सर्वात मोठं मार्केट मोठी मोठी वाम आहे मित्रांनो बघा. वाम ना बघा पापलेट एकदम होलसेल रेटमध्ये कसं आहे दिलं दादा पापलेट कसा 500 रुपयाला किती 1 किलो 4 बसतात 4 अच्छा 5-6 बसते बापरे 500 होगी आपण पुढे जाऊया. काय आहे कोणचं आहे मलाही बोलणार मलाही बघा मित्रांनो 300 रुपये किलो एवढी मोठी आहे ग्राम मार्केट आणि मार्केट एवढं मोठं आहे ना मस्त मजा येते इकडे बघायला मोठी मोठी मच्छी आहे. त्यानंतर इकडे पाम्पलेट सुद्धा ठेवलेले आहेत तांबूसा तांबू बनणार आहे बाप रे केवढी मोठी एकदम मस्त पैकी साडेतीनशे किलो 5 किलोच्या पुढे भरपूर मच्छी आहे बघूया आपण काय रेट आहे ते पण बघूया या साईडला मी आलेलो आहे. आज होलसेल रेटमध्ये जी मच्छी भेटली जाते आणि आत्ता मी आहे क्रॉफर्ड मार्केट फिश मार्केट आणि अतिशय स्वस्त दरामध्ये इथे मच्छी भेटली जाते. तर मी बघा ते आता तांबूशी उचललेली त्याच्यानंतर दुसरा एक मासा आतामध्ये उचललेला नावं वेगवेगळी नावं आहेत बरीच नावं आहेत तर ह्याच्यामध्ये नाही 150 रुपये किलो तो पहिला स्टार्टिंगला जो मासा उचलला तो 150 रुपये किलो आणि तांबूशी आहे ती 300 रुपये किलो आणि इथं एवढं मोठं मार्केट आहे की ताजी मच्छी आहे पूर्ण हे बघा इकडे पापलेट वगैरे पूर्ण ताजी बाजू पापलेट आहे बघा या साईडला मी दाखवतो पूर्ण ताजी बाजू पापलेट आहे मस्त एकदम भारी आहे बघा या साईडला इकडे पापलेट बघू शकता या साईडला बघा एवढं मोठं पापलेट आहे कसं द्यायचं 1500 रुपयाला बघा माझ्या चेहऱ्यापेक्षा पण मोठं आहे एकदम भारी फ्रेश मच्छी इथे आहे आणली जाते तर आपलं हे आजचं मार्केट आपण कवर करणार आहे. तर किती मच्छी आपल्याला कोणती कोणती मच्छी बघायला मिळेल कसं द्या वाम 700 रुपये किलो 700 रुपये किलो 180 अरे खालचे 3 किलो बरे का ना कुपा पण आहे कुपा कैसे किलो 150 सर्व मच्छी स्वस्त आहे इकडे मस्त मजा येते 200 रुपयामध्ये अजून काय भेटतं मला सांगते या साईडला पण आहे बघा मोठी मोठी मच्छी मार्केटला आलेली चांगली आहे तेवढा मोठा मजुरा बापरे बाबा उचलतच नाही मित्रांनो केवढा मोठा खजुरा आहे मच्छी आहे ढोंबळ ढोंबळी पण आहे ढोंबळी पण 150 रुपये वाटा ठेवला आहे एकदम बोंबील वाटा आहे दोस्त बोंबील वाटा कैसा आहे हां 70 रुपये किलो अरे वा बहुत अच्छा आहे किलो मी कितना इतना इतना आहे का इतना हां एक अभी 400 रुपये किलो विकता है. अच्छा लेकिन आज मस्त सस्ता है इधर आज सस्ती है बहुत सस्ती है बहुत सस्ती है वही बोला वो 150 रुपये के जी में बेच रहा है इतना बड़ा बड़ा महंगा. अच्छा आज पूर्ण कवर करूया कि स्वस्त है बघा आज भरपूर मार्केट सस्त है मोठी मोठी मच्छी दे प्राउन्स पण आहेत पाम्पलेट जास्त करून तुम्हाला पाम्पलेट वेगवेगळी मच्छी बघायला मिळते कुप्पा आहे कुप्पा सुरमय 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 कैसा आहे 550
सिंगल किलो 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 मी चार पीस भेटेल का? सुरमय पण स्वस्त आहे बघा, बघा सुरमय मोठे मोठे पीस आहेत, 550 किलोमध्ये 5 ते 6 पीस बसतील. फ्रेश आहे बघा, बघा हात लावून बघतोय एकदम फ्रेश मच्छी. लास्ट में कितने तक देगा? ऑलरेडी स्वस्तच आहे, त्यामुळे इथे आपण किती पण बार्गेनिंग केली तरी काय होणार नाही आहे. लॉजिस्ट राहतो का? हे मला मित्रांनो हे बघा, अरे बापरे हे मच्छी बघा मित्रांनो, हे इथे बघा एवढं मोठं मस्त मोठे मासे ठेवले मस्त एकदम फ्रेश आहेत आणि एकदम 300 ते 300 रुपये किलोमध्ये विकले जातात आणि 150 रुपये ही जी मच्छी आहे ना ही 150 रुपयामध्ये विकली जाते आणि हा 300 रुपये किलोने देतात. भारी आहे ना किलोमध्ये, अजून एवढं स्वस्त कुठे मार्केटमध्ये आपल्याला मच्छी भेटत नाही आहे. आणि इथे पॅकिंगसुद्धा होतं आहे, जे एक्सपोर्टसाठी करतात ना ते पण पॅकिंग होते. इथे हा पाम्पलेट, पाम्पलेट चेसो का दो का? चेसो 600 ला 2 आहेत, मोठे मोठे पापलेट आहेत पण ठीक आहे, बरं आहे. आता इकडे आपल्याला प्रॉन्स भेटेल, प्रॉन्स जी कोलंबी म्हणतो ना, कोलंबी आहे त्याच्या पैसा द्या 450 किलो, 450 आहे ना मार्केट. आहे बघूया, मस्त आहे मच्छी पण फ्रेश आहे पण जबरदस्त. किलो मी कितना पीस भेटेल का? 15 किलोमध्ये बसतात पीस. एवढं जे आपण भाऊच्या धक्क्यावर जातो तीच मच्छी इकडे उतरवली जाते. इथे हे बघा रावस कसे वाटत इथे तुला, रावस कसा वाटा? वाटत नाही आता किलोला भेटत, किलोला 4-5 पीस बसतील ना. रावस किलो कसा, किलो कसा? 400. आज एवढं मार्केट स्वस्त आहे बघा, 400 पेक्षा आपण जर कोणत्या मार्केटला गेलं ना रावस 400 आणि 300 दरम्यान भेटत नाही, पण आपल्याला इथे आज है ना स्वस्त आहे ना मार्केट मस्त. आणि बघा इथे काटा पण ठेवला, तुम्हाला वजन करून घ्यायचं असेल तर या काट्यावरती इथे वजन करू शकता. हे बघा काटा आहे आणि बघूया आपण बघा. हा कसा राहा? 500 किलो, आपण 1/2 किलोच आहे, 2 बसतील. अजून काय पाहिजे मलाड मार्केटला तर 1000-1000 रुपये घेतात, यार मार्केटला खूप स्वस्त आहे. 220 इतकं मोठं मार्केट आहे इकडे. हे मार्केट आता थोडं बंद करायच्या प्रोसेसमध्ये आहेत सर्व लोक बघा, इकडून मच्छी आहे ना ती विकून पटापट निघायला लागले. त्या साईडला पॅकिंग पण चालली आहे. वागले बोलतात बघा, एवढं मोठं वागले. मावशी, मावशी हा कोणता मासा आहे? चकला, चकला मासा. बापरे बघा चकला मासा आपण बघतोय, हा बघा केवढा
एकदम मोठा जवळजवळ 10 किलो वेटचा चकला मासा वगैरे. एवढा मोठा कॅरेट आहे आणि कॅरेटमध्ये सेवलेले आहेत मोठे मोठे आणि त्या वांबी आहेत नाही ते येलो कलरच्या वांबी आहेत. हा चकला आहे आणि ते पाम्पलेट आहे आणि तो मोठा रावस आहे. भांडण झाले हलवा पापलेट पण कसं फ्रेश आहे एकदम फ्रेश बघा कॅरेटमधून एवढी मोठी मोठी पापलेट आहे एकदम फ्रेश पापलेट आहे. ते बांगडे पण आहेत दादा. बांगडे कसे 250 रुपये किती 250 किलो 6 बसतील ना 5-6 बसतील ना 5-6 हे बघा बांगडे पण एकदम ताजे आहेत 250 किलो आहेत. तारले इकडे पण तारले आहेत. हे जे मार्केट आहे ना हे क्रॉफर्ड मार्केट फिश जे फिश मार्केट आहे हे क्रॉफर्ड मार्केट जे इथेच आहे आणि याला क्रॉफर्ड मार्केट फिश मार्केट असं म्हटलं जातं. तर इथे बरीच सारी स्वस्त मच्छी आज आपल्याला बघायलासुद्धा भेटली आणि पूर्ण मार्केट आपण आज कवर केलेलं आहे. आणि आता ऑलमोस्ट लोकं निघायला लागलेत जे त्यांचे जे मच्छीमारांचे जे स्टॉल लागले होते आता बंद करत आहेत. म्हणजे ऑलमोस्ट सकाळी 5 वाजता हे मार्केट ओपन होतं आणि ओपन झालं की मग 4-5 तास ते लोकं विकायला बसतात. ते लोकं त्यांचा सेल झाला व्यवस्थित तर मग निघून जातात. इकडे पण आहे आता ऑलमोस्ट आपण सर्वांचे रेटसुद्धा दाखवलेले आहेत. मोठे मोठी मच्छीसुद्धा मी तुम्हाला दाखवली आहे. तर जे लोक आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याच्यानंतर मी तुम्हाला दर्जेदार व्हिडिओ आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ भेटला जाईल. तर मी मित्रांनो आता व्हिडिओ इथेच थांबवतो आहे. फिश मार्केटबद्दल काय बोलायचं असेल तर कमेंट करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.